बातमी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच। बीड मध्ये सरकारच्या आदेशाला झुगारत इमामपूर गावात बैलगाडा शर्यत पार पडलेली आहे। या शर्यतीत 25 हून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। विशेष म्हणजे या बैलगाडी शर्यतीमध्ये सत्ताधारी शिवसेनेचेच पदाधिकारी उपस्थित होते, त्यामुळे राज्य सरकारचे कायदे आणि नियमावली फक्त सर्वसामान्यांनाच लागू होते की काय असा सवाल आता उपस्थित करण्यात आलेला आहे। या संदर्भात बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना विचारलं असता बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर गुन्हे दाखल होतील असं त्यांनी सांगितलं आहे। इमामपूर गावात ही शर्यत पार पडली आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैलगाडा शर्यत पार पडल्याचं समोर येत आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। सुरेश, सेना पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैलगाडा शर्यत ही पार पडलेली आहे। सरकारच्या कोर्टाच्या आदेशांना हरताळ फासण्याचं काम झालंय, काय सांगताय एकंदरीत या सगळ्याबद्दल? अजिंक्य, बीड तालुक्यातील इमामपूर म्हणून गाव आहे आणि याच गावातील जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत गोरख शिंगण, त्याचबरोबर किसान सेनेचे पदाधिकारी परमेश्वर सातपुते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुखाचे कुंडलिक खांडे यांच्या उपस्थितीमध्ये विशेषतः त्यांनी स्वतः नारळ फोडून हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि दांबरी रस्त्यावरती विशेष म्हणजे ही जी बैलगाडा शर्यत आहे ती दांबरी रस्त्यावरती पार पाडली, कारण त्यावरून बैलाला पळत असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात इजा होऊ शकते आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी बैलांना अमानुष पद्धतीने मारहाण सुद्धा केली जात होती। म्हणजे एकीकडे कोर्टाचे नियम आहेत, प्राण्यांच्या संदर्भामधले कायदे आहेत आणि ते कायदे असताना सुद्धा शिवसैनिकांना कायदे आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातो। मागच्या वेळेस ज्या बैलगाडा शर्यती झाल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, शासनाने त्यांना प्रतिबंधक म्हणून अगोदर कारवाई सुद्धा केलेली होती, मात्र ही अशा पद्धतीने शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेली जी बैलगाडा शर्यत आहे यामध्ये प्राण्यांना इजा पोहोचली, त्यामध्ये बक्षीस सुद्धा वाटले गेले आणि जवळपास 25 ते 30 बैलगाड्या याच्यामध्ये उपस्थित हजेरी लावली होती आणि शेकडो नागरिकांची उपस्थिती होती। यामध्ये कोरोनाचे नियम सुद्धा पायदळी तुडवले म्हणून आता या बैलगाडा शर्यती जे काढणारे संयोजक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार का हा खरा प्रश्न आहे। इथल्या प्रशासनाला विचारलं असता प्रशासन सांगत की आम्हाला अद्यापर्यंत ही माहिती नव्हती, मात्र आता जे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याच्यावरून आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र अशा पद्धतीची घटना जर होत असेल, कायदा पायदळी तुडवला जात असेल, तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी सामान्य नागरिकांकडून मागणी केली जाते। बिलकुल सुरेश, आणि कायदे आणि नियम सगळ्या नागरिकांना समान असताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसाठी किंवा पदाधिकाऱ्यांसाठी काही वेगळे नियम आहेत का असा प्रश्नही सर्वसामान्य आता विचारू शकतात। सुरेश, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? इथं ग्रामीण भागामध्ये छोटाही कुठला कार्यक्रम घ्यायचा असेल, लग्न सोहळे करायचे असतील, तर ते 50 व्यक्तींची परवानगी घ्यावी लागते। त्याचबरोबर कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत, ज्यामध्ये मंदिरं सुद्धा बंद अद्यापर्यंत उघडली गेलेली नाहीत, मात्र अशा पद्धतीने शेकडो लोक एकत्रित जमवून जी बैलगाडा शर्यत केली जाते। यावेळी साहजिकच सामान्य नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जातो की कोरोना यावेळेस कुठं जातो, म्हणजे ज्यावेळेस सामान्य नागरिक एकत्रित येणार असतील, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घेणार असतील, धार्मिक कार्यक्रम घेणार असतील, त्यावेळेस तुम्ही नियम आणि बंधन आणता, मग अशा मोठ्या कार्यक्रमाला जे सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी हा कार्यक्रम घेतात यांच्यावरती गुन्हे का दाखल होत नाहीत असाच प्रश्न उपस्थित केला जातो। बिलकुल बिलकुल सुरेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा प्रकार झाल्याचं आता समोर येत आहे। परवानगी नसतानाही शर्यतीचा हा सगळा प्रकार पार पडला आणि आता या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकारच्या कोर्टाच्या आदेशांना हरताळ फासण्याचं काम या शर्यतीच्या आयोजकांनी केलेलं आहे। पोलीस आता या आयोजकांवर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। पुढची बातमी बघूया। कोरोना पाठोपाठ आता मुंबईसह राज्यातल्या काही भागांमध्ये डेंग्यू आणि मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचाही प्रादुर्भाव वाढलेला आहे। 11,000 हून अधिक मलेरियाचे रुग्ण हे राज्यात आढळले, तर डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये सुद्धा आता वाढ झाली आहे। 11 रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याचं समोर आलेलं आहे। वर्षभरातली आकडेवारी पाहता डेंग्यू, मलेरिया आणि त्याचसोबत चिकुनगुनिया या आजाराच्या रुग्णांमध्ये सुद्धा तिपटीनं वाढ झाल्याचं निदर्शनाला आलेलं आहे। त्यामुळं राज्यातल्या आरोग्य यंत्रणा आता सतर्क आहेत। मुंबईमध्ये आता डेंग्यू आणि मलेरियाचं देखील संकट उभं ठाकल्याचं दिसतं आहे। डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये
आरोग्य विभाग आता त्यामुळे सतर्क झालेला आहे। फक्त मुंबईतच नाही तर राज्यातल्या इतरही काही भागांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय। मुंबईतली नेमकी या संदर्भातली काय स्थिती आहे याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं आता समोर येत आहे, नेमकी आकडेवारी किती आहे आणि सध्या नेमकं या संदर्भात काय केलं जात आहे? सध्या आपण जर बघितलं तर मुंबईसह राज्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, लेप्टो आणि चिकनगुनिया या आजारांमधनं ग्रस्त असलेले अनेक नागरिक समोर आलेले आहेत। यामुळे एकीकडे कोरोनाचं संकट आपण काही अंशी कमी झालेलं आहे किंवा रुग्णसंख्या कमी झालेली पाहिली असतानाच मुंबईतील असे अनेक वॉर्ड आहेत की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला रुग्णसंख्या ही पाहायला मिळते आहे। साधारणपणे आपण जर मागच्या 2-3 वर्षांची आकडेवारी बघितली तर त्या तुलनेमध्ये तिपटीनं वाढ या एका वर्षात झालेली पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 11,000 अधिक डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आपल्याला आढळले, ज्याच्यामध्ये मलेरियाच्या रुग्णाचा सर्वाधिक समावेश असल्याचं पाहायला मिळतंय। बऱ्याचदा डेंग्यू मलेरियाचे पेशंट जेव्हा हॉस्पिटल्समध्ये जातात तेव्हा त्यांची सगळ्यात आधी कोरोना चाचणी केली जाते, कारण पहिल्या स्टेजमध्ये कोरोनाचे आणि डेंग्यू मलेरियाची काही लक्षणंही सारखी आहेत। मुंबईतील काही वॉर्डसुद्धा समोर आलेले आहेत की ज्या वॉर्ड्समध्ये मुख्यत्वे आपल्याला रुग्णसंख्या ही प्रचंड असल्याचं पाहायला मिळते। त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार ई वॉर्ड, जी साऊथ आणि जी नॉर्थ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळते आहे, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे आपण जर बघितलं तर माझगाव, भायखळा, दादर, माहीम आणि महालक्ष्मी प्रभादेवी यासारख्या प्रभागांचा समावेश होतो। काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईमधल्या ज्या ज्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता, ज्याच्यामध्ये धोबी घाट असेल किंवा काही इतर ठिकाणं जिथं जाऊन थेट फवारणी करणं शक्य नाही, तिथे ड्रोनद्वारे फवारणी करण्याची उपाययोजना करण्यात आलेली होती। आणि सध्या या पद्धतीनं निर्जंतुकीकरण करणं आणि संपूर्ण परिसरातील मच्छर हटवण्यासाठीचं काम सुरू आहे, परंतु ज्या पद्धतीनं रुग्णसंख्या वाढते आहे त्याचा विचार करता भविष्यामध्ये आणखीन धोका वाढू शकतो। 11 रुग्ण हे डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे राज्यात पाहायला मिळालेले आहेत। मॉर्टॅलिटी रेट जरी कमी असला तरी धोका मात्र प्रचंड मोठा आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं, मच्छरांची पैदास कमी करणं हे मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे। बिलकुल सुस्मिता, मुंबईतल्या नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये, कोणकोणत्या वॉर्ड्समध्ये हा प्रादुर्भाव जास्त असल्याचं दिसतंय, पालिकेची आकडेवारी या संदर्भातली नेमकं काय सांगतेय आणि आपण बघितलं उपाययोजना केल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, मात्र या उपाययोजनांना कितपत यश मिळताना दिसतंय सुस्मिता? खरं तर आपण बघितलं तर 3 वॉर्ड्स मुख्यत्वे समोर आलेले होते सप्टेंबरच्या पहिल्या काही दिवसांमध्ये, म्हणजे अगदी 15-20 तारखेपर्यंत मुंबईतील रुग्णसंख्या ही प्रचंड वाढली होती, दुपटीनं वाढ झाली होती। त्याच्यामध्ये ई वॉर्ड, जी साऊथ आणि जी नॉर्थ या दोन भागां, या 3 वॉर्डचा मुख्यत्वे समावेश होतो, ज्याच्यामध्ये अगदी आपण माहीम असेल, भायखळा असेल, लोअर परेल असेल, महालक्ष्मी असेल या सगळ्या परिसरांचा समावेश, इथं दाट लोकसंख्या आहे, दाट वस्ती आहे, लहान लहान घरं आहेत। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने जी आकडेवारी दिलेली आहे त्यानुसार 446,000 अधिक घरांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, जिथं फवारणी केली आहे, जिथं मच्छरांसाठी निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे, धुवा असेल किंवा धूर असेल त्याचा फवारणी करण्यात येते संपूर्ण परिसरामध्ये, ते करण्यात आलं आणि त्यांच्या आकडेवारीनुसार 4,000 अधिक अशी ठिकाणं आम्ही नष्ट केलेली आहेत की जिथं मच्छरांची पैदास वाढू शकते। त्यामुळे ज्या पद्धतीची आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार डेंग्यूच्या केसेस मुंबईत वाढलेल्या आहेत। गेल्या अनेक वर्षांमधला रेकॉर्ड ब्रेक आकडा डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर लेप्टोचे सुद्धा रुग्ण आहेत, साधारणपणे 10-11 लेप्टोचे रुग्ण सुद्धा मुंबईमध्ये आढळलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये पालिकेनं सतर्क राहणं गरजेचं आहे आणि नागरिकांनी सुद्धा लक्षणं आढळल्यानंतर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे, कारण पहिल्या स्टेजमध्ये बऱ्याचदा कोविडचे आणि इतर अनेक आजारांची लक्षणं ही बऱ्यापैकी सारखी असतात। बिलकुल सुस्मिता, अशाच आमच्या सोबत राहा, पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे। यानंतर आपण इतर राज्यातल्या इतर भागातली नेमकी काय स्थिती आहे या संदर्भातली याचाही आढावा घेऊया। राज्यामध्ये एकीकडे मनमाड, नांदगाव आणि मालेगाव या तालुक्यांसह नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोना पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही, मात्र यासोबतच आता दुसरीकडे डेंग्यू, मलेरिया आणि यासह इतर साथीच्या रोगांनीही थैमान घालायला सुरुवात केली आहे। शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी दवाखान्यांमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं रुग्ण दाखल होत आहेत, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढतोय आणि आरोग्य यंत्रणेची त्यामुळे तारांबळ उडताना दिसतीये।
व्हायरल डिसीजचे भरपूर पेशंट आपल्याकडे येत आहेत. वातावरण बदलामुळे मालेगाव आणि मालेगावच्या परिसरामध्ये बऱ्यापैकी व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक ज्याला श्वसनाचं वरचं इन्फेक्शन म्हणतो आपण ते असेल आणि तापाचे पेशंट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आमच्या सामान्य रुग्णालयाच्या पिडियाटिक लहान मुलांच्या ओपीडीमध्ये बऱ्यापैकी वाढ झाली आहे. नंतर आमचे मेडिसिनचे पेशंटही खूप वाढलेले आहे. सध्या वातावरणात झालेला एकदम ड्रास्टिक बदल आणि पावसाचं प्रमाण तसेच पाणी पावसामुळे खराब पाणी पिण्याच्या पाण्यात शुद्धीकरण व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा इकडचं तिकडचं पाणी पिलं गेल्यामुळे बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. अशा वेळेस हे वेक्टर बोन डिसीजेस आपण ज्याला म्हणतो मलेरिया असेल चिकनगुनिया असेल व्हायरल फीवर असेल याचे पेशंट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लहान मुलांच्या बाबतीमध्येही चिकनगुनियाचे पेशंट बऱ्यापैकी आमच्या ओ पी डीमध्ये पिडियाटिक बालरोग तज्ज्ञांकडे येत आहेत. डेंग्यू पण आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया ह्या व्हायरल इन्फेक्शन सध्या जोरात चाललेलं आहे. याला काळजी म्हणजे आपल्या घरात सांडपाणी कुठे साचत असेल, आजूबाजूच्या परिसरात गवत किंवा डबके साचलेले असतील जिथे सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत असेल असं पाहायला पाहिजे. आठवड्यातून एकदा घरामध्ये सगळे भांडे वगैरे धुवून ज्याला ड्राय आपण आठवडा म्हणतो तो साजरा केला पाहिजे. आणि आपल्या परिसरामध्ये कुठेच घाण दुर्गंधी किंवा जिथे मच्छर माशा तयार होतील अशी कोणतीच ठिकाणं राहणार नाही याबाबतीत दक्षता घेतली पाहिजे. मालेगावमध्ये सध्या जी परिस्थिती चालली आहे व्हायरल इन्फेक्शन आहे, ताप येतो आहे, थंडी वाजते, डोकेदुखी होते, या सगळे लक्षणं ज्यांना दिसत आहेत त्यांनी दवाखान्यात जाऊन उपचार करावे. महापालिका कार्यक्षेत्रातले सगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार होत आहेत आणि तसेच उपाययोजना म्हणून ॲबेटिंग केलं जात आहे. धुराळणी फवारणी हे सगळं स्वच्छता डिपार्टमेंटकडून केलं जात आहे. तर लोकांनी याच्यासाठी आम्हाला प्रतिसाद द्यावा. आमच्या ज्या आशा वर्कर घरोघरी येत आहे ॲबेटिंग करत आहे तर ते बघावे आणि त्यांच्याकडून ॲबेटिंग करून घ्यावं. आणि आपल्या घरांमध्ये ज्या मोठ्या मोठ्या टाक्या आहेत त्यास एकदा बघून त्याच्यामध्ये जर आळी असेल तर ते रिकामी केलं, ड्राय डे पाळावा एक दिवसाचा, आणि हे जर केलं तर निश्चित आपल्या मालेगावातलं जे व्हायरल इन्फेक्शन आहे हे कमी होईल आणि उपचार होतील व्यवस्था. सध्या मालेगावमध्ये आम्ही 43 पेशंट सस्पेक्टेड काढलेले होते, त्याच्यापैकी 9 पेशंटचं सॅम्पल कलेक्ट केले गेलेले आहे. त्यातले 2 पॉझिटिव्ह आले आहेत, डेंग्यू पॉझिटिव्ह, आणि बाकी सारे पेशंट निगेटिव्ह आले आहेत. सोमवारपासून मुलाला ताप येत होता तर दवाखान्यात नेलं त्याला. दवाखान्यात नेल्यावर तात्पुरता फरक पडायचा, मात्र ताप काही उतरत नव्हता, त्यामुळे त्याचं ब्लड चेक केलं. ब्लड चेक केल्यावर असं आढळलं की त्याला डेंग्यू झाला आहे, डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे. तर मग त्याला इथे सामान्य रुग्णालयात दाखल केलं आहे. 2 दिवसात त्याला इंजेक्शन आणि सलाईन लावलं आहे. आता तब्येत चांगली आहे त्याची आणि व्यवस्थित आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातली यासंदर्भातली नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी थेट जाऊया. आपले प्रतिनिधी बब्बू शेख सध्या आपल्या सोबत आहेत. बब्बू, आपण याबद्दल आधी देखील बोललो होतो, नाशिक ग्रामीणमधली स्थिती डेंग्यू चिकनगुनिया आणि सोबतच मलेरिया रुग्णांची संख्या वाढताना दिसलेली होती. आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण येतोय. बब्बू, सुरुवातीला सध्याची या सगळ्या भागांमधली नेमकी काय स्थिती आहे, रुग्णांची आकडेवारी किती आहे याबद्दल नेमकं काय सांगाल? अजिंक्य, मालेगावची परिस्थिती जी आहे कोरोना आटोक्यात आला असला तरी आता साथीच्या रोगाने थैमान घातलेलं आहे. डॉक्टर आणि आरोग्य विभागाने आपल्याला सांगितलं आहे का मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे, विशेषतः लहान बालकं जे आहे ते आता साथीच्या रोगाच्या विळख्यात सापडत आहे. त्याच्यामुळे ही चिंतेची बाब आहे. मनमाड असो, नांदगाव असो, येवला असो, या भागातही साथीच्या रोगांनी थैमान घातलेलं आहे. शासकीय रुग्णालय असो किंवा खाजगी रुग्णालय जास्त फुल झालेले आहे. रोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहे आणि विशेष म्हणजे मनमाड शहरात तर पालिका प्रशासन झोपलेलं आहे की काय, कारण मोठ्या प्रमाणात डास आणि मच्छरांचे उत्पात होत असताना देखील कोणतीही फवारणी केली जात नाही आहे. स्वच्छता जी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. मालेगावच्या स्लम एरियामध्ये बघितलं तर हीच परिस्थिती आहे, गटारी तुंबलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, घाणीचे साम्राज्य. त्याच्यामुळे साथीचे रोगांना एका प्रकारे निमंत्रण देण्यात सारखा हा प्रकार आहे. आणि एकूणच जो महापालिका असो, नगरपालिका असो किंवा ग्रामपंचायती असो, पाहिजे तेवढे स्वच्छतेकडे लक्ष देत नाही आहे. आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जी काळजी घ्यायला पाहिजे सुरुवातीला ती घेण्यात आलेली नाही, त्याच्यामुळेच साथीच्या रोगांनी आता डोकं वर काढलेलं आहे. बब्बू, पण यासोबतच आपण ज्या वेळेला सांगितलं की आरोग्य यंत्रणेवर देखील ताण पडतोय, एकीकडे कोरोनाचे पेशंट्स आहेत, दुसरीकडे या साथीच्या आजारांनी देखील आता डोकं वर काढलेलं आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर दुहेरी आव्हाने, या दोन्ही
आव्हानांना त्यांना सामोरं जायचं आहे, त्यामुळे जास्त सतर्क राहणं, खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. बाबू, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? आरोग्य यंत्रणा जी आहे ती आपलं काम व्यवस्थितपणे करत आहे, कारण शेवटी यंत्रणा कमी आणि पेशंट जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र नगरपालिका प्रशासन किंवा ग्रामपंचायत जे स्वच्छताची ज्यांची जबाबदारी आहे ते व्यवस्थित पार पाडताना दिसत नाही आहे, त्याच्यामुळे रोगराई वाढत चाललेलं आहे असंही नागरिकांचा आरोप आहे. अजिंक्य बब्बू, मग आता या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या केव्हा होणार? ही रुग्णसंख्या वाढती आहे, पावसाळ्यानंतर साथीचे आजार वाढत असतात. दरवर्षी आपण पाहतो लहान मुलं यावेळेला जास्त मोठ्या प्रमाणात आजारी पडताना दिसत आहेत. वातावरणामध्ये बदल झाला आहे, व्हायरल फीवर देखील होतो आहे, त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहेच. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर अधिक खबरदारी घेणं अपेक्षित होतं, मात्र मग प्रशासकीय यंत्रणा नेमकं करतायत काय असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे अजिंक्य, प्रशासकीय यंत्रणा सुस्त असताना त्याच्यापेक्षा जास्त सुस्त लोकप्रतिनिधी झालेले आहे. नगरसेवक असो किंवा इतर लोकप्रतिनिधी असो, या बाबतीत कोणत्याही प्रकारची आवाज उठवत नाही आहे किंवा यंत्रणेला जागं करण्याचं काम करत नाही आहे. मुंग गिळून गप्प बसलेले आहे सर्व. त्याच्यामुळे यंत्रणेला हेच हवं असतं, कारण त्यांच्यावर वचक कोणाची नसते आणि लोकप्रतिनिधीची वचक जेव्हा कमी होते तेव्हा यंत्रणा सुस्त होते. हाच प्रकार नाशिकच्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. बिलकुल बाबू, आता आरोग्य यंत्रणेनं आरोग्य विभागानं नागरिकांना नेमकं काय आवाहन केलं? कोणकोणत्या बाबतीत खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं गेलेलं आहे? लक्षणं दिसल्यावर तातडीनं उपचार घेण्यासाठी नेमकं काय आता सांगितलं जात आहे? बाबू, याबद्दल सविस्तर काय सांगाल? मालेगाव इथे जी आरोग्य यंत्रणा आहे किंवा आरोग्य विभाग आहे त्यांनी आता घरोघरी जाऊन किंवा जे घाण आहे पाणी जे चेक करतायत ज्याच्यात डेंग्यूचे डास उत्पत्ती होते असे जे आहे ते आता चेक करण्याची सुरुवात केलेली आहे. फवारणी फॉगिंग करायला सुरुवात केलेली आहे. मात्र मनमाड नांदगाव या भागात अद्यापही शासकीय यंत्रणा पाहिजे तेवढं काम करताना दिसत नाही आहे, कारण आता जे डासांची उत्पत्ती आहे डासांचा उच्छांद मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि डासांची जी उत्पत्ती आहे ती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ती थांबवण्यासाठी जे उपाययोजना करायला पाहिजे ते होताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आता नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे डास जास्त उत्पत्ती होत आहे ते टायर घरावर टायर असो कुंड्या असो झाडांचे किंवा इतर ज्याच्यात पाणी साचत आहे असे हे स्वच्छ केलं तरच डासांची उत्पत्ती कमी होईल असंही आरोग्य विभागांचं आणि नागरिक. बिलकुल बब्बू, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि नाशिक ग्रामीणमध्ये नेमकी डेंग्यू मलेरिया संदर्भातली काय स्थिती आहे हे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल. आपण पाहिलं मुंबईतली या संदर्भातली स्थिती, नाशिक ग्रामीण भागातली या संदर्भातली स्थिती, मात्र राज्यातल्या इतरही काही भागांमध्ये डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव काहीसा वाढताना दिसतोय, त्यामुळे नागरिकांनी आता आणखी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होती आहे. नमस्ते, महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. नमस्ते, महाराष्ट्रमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून परभणी जिल्ह्यात संसर्गजन्य तापाचा फैलाव सुरू आहे आणि शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये वेगवेगळे इन्फेक्शन झालेले रुग्ण मोठ्या संख्येनं दिसत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात वेगवेगळ्या साथीच्या आजाराचे रुग्ण दिसून येत असतात परभणी शहर आणि ग्रामीण भागात. यावर्षी मात्र मोठा प्रादुर्भाव दिसून येतोय. डेंग्यू, गोवर, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांचं प्रमाण लक्षणीय आहे. जिल्ह्यात सध्या डेंग्यू सदृश तापाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयात हे रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातल्या काही रुग्णालयांमध्ये संसर्गजन्य तापामुळे आजारी असलेले 20 ते 25 रुग्ण रोज दाखल होत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये साधारणपणे 40% रुग्ण हे साथीच्या आजारांवर उपचार घेण्यासाठी येत आहेत. साथीचे आजार असतील किंवा संसर्गजन्य तापाचा रुग्ण रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यानं यामध्ये लहान मुलांचं प्रमाण जास्त आहे. वाढत्या साथीच्या रोगाच्या अनुषंगानं आरोग्य प्रशासनानं नागरिकांना स्वच्छता ठेवण्याबद्दलचं आवाहन केलंय. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विशाल, परभणी शहर आणि ग्रामीण भागामध्ये डेंग्यू सदृश ताप आणि इतर संसर्गजन्य रोगांचं सध्या थैमान असल्याचं दिसतं आहे, काय नेमकी सध्याची स्थिती? लागोपाठ होत असलेला पाऊस आणि त्या
स्थानिक स्वराज संस्थांकडून या पाण्याचा निचरा होण्यासाठी जी व्यवस्था केली जाते त्याकडे होत असलेलं दुर्लक्ष, नागरिकांना स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी पुरवण्यामध्ये या स्थानिक स्वराज संस्था कुठेतरी कमी पडत आहेत की काय असं यावरून दिसतंय. आणि यामुळेच जिल्ह्यामध्ये साथीच्या आजारांचं मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव होताना दिसून येतोय. मागील काही काळामध्ये त्यामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या आजारांनी कुठेतरी डोकं वर काढायला सुरुवात केली होती, परंतु स्थानिक स्वराज संस्थांनी पाण्याच्या निचरा होण्याकडे आणि पाण्याच्या स्वच्छतेकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे ही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 800 आसपास डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यावर आरोग्य विभागाने आवाहन केलं, नागरिकांना आवाहन केलं, स्वच्छतेचं आवाहन केलं, परंतु स्थानिक स्वराज संस्थांची जी जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी पासून या संस्था कुठेतरी दूर जाताना दिसून आल्या. कारण शहरामध्ये असेल, ग्रामीण भागात असेल, धूर फवारणी कुठे दिसून आली नाही. पाऊस लागोपाठ होत असल्याने ज्या ठिकाणी पाण्याचा साठा होतोय त्यामध्ये मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होते, त्या पाण्याचं योग्य पद्धतीने निचरा होईल याकडे स्थानिक स्वराज संस्थांनी दुर्लक्ष केलं. तर ग्रामीण भागामध्ये ज्या पाणी पुरवठा योजना आहेत त्या पाणी पुरवठा योजनांमधून नागरिकांना स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी देणं गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणीही अनेक अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर जे पाणी आहे ते अस्वच्छ पाणी आहे आणि त्यामुळे साथीचे रोग मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. नागरिकांमध्ये हे प्रमाण जे आहे त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे लहान मुलांमध्ये दिसून येत आहे, कारण लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती ही अत्यंत कमी असते आणि त्यामुळे वातावरण बदललं की त्यांना वेगवेगळ्या आजारांना समोर जावं लागतं. डेंग्यू असेल, मलेरिया असेल, गोवरचंही प्रमाण परभणी जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये दिसून येते, लहान मुलांमध्ये विशेष करून हे प्रमाण दिसतंय. परंतु प्रशासन आणि स्थानिक स्वराज संस्था याकडे कुठेतरी कानाडोळा करतात, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्षच करतात आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य आणि त्याची जी काळजी आहे ते स्वतःच घ्यावी लागते. प्रशासन इथं नावाला शून्य आहे असं दिसून येतंय. बिल्कुल विशाल, शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये देखील मोठ्या संख्येनं सध्या रुग्ण दाखल होत आहेत, भरती होत आहेत, संख्या नेमकी किती आहे अंदाजे? आणि स्थानिक स्वराज्य संस्था जर या सगळ्या स्वच्छतेविषयक गोष्टींकडे लक्ष देत नसतील तर लोकप्रतिनिधी नेमकं काय करतायत? या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांवर दबाव वाढवण्याचं काम, स्वच्छता करून घेण्याचं काम लोकप्रतिनिधींचं आहे. विशाल, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगताय? जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा जर आपण विचार करायचा म्हणलं तर रुग्णसंख्या ही जी शासकीय रुग्णालयांपर्यंत येते किंवा डेंग्यू डिटेक्ट झालेला आहे अशाच रुग्णांची मिळते. जे रुग्ण ग्रामीण भागातील छोट्या दवाखान्यांमध्ये उपचार घेतात त्यांची एक्झॅक्ट फिगर जी आहे ती प्रशासनाकडेही उपलब्ध नाहीये. आणि एकूण जर पाहिलं तर जे शासकीय रुग्णालय असतील, शहरातील मोठी खाजगी रुग्णालय असतील, या रुग्णालयांमध्ये रोजच्या रोज जे रुग्ण येतात, वेगवेगळ्या आजारांसाठी रुग्ण येतात, त्यामध्ये जवळपास 40% रुग्ण हे साथीच्या आजारावर उपचार घेण्यासाठी येतात. जिल्हा आरोग्य प्रशासन नागरिकांना आवाहन करतं, परंतु जे लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांच्याशी संपर्क केला आपण, त्या गावातील नागरिकांनी स्वच्छ पाण्यासाठी संपर्क केला तर त्यांच्याकडूनही चालढकल केली जाते, होईल बघू. आणि यामुळे काय होतंय की नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाच्या मुद्द्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय की काय दिसून येते. जिल्ह्यामध्ये मागील काही काळामध्ये जी रुग्णसंख्या वाढते त्यावर अटकाव करण्यासाठी आरोग्य प्रशासन वेळोवेळी प्रयत्न करत आहे. आरोग्य कर्मचारी आहेत तेही पूर्णपणे काम करत आहेत, परंतु जो मूळ आहे या साथीचा आजार फैलावण्याच्या पाठीमागे जे मूळ आहे, अस्वच्छता असेल, अशुद्ध पाणी असेल, यावरच याकडेच कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी कितीही काम केलं, ग्रामीण भागामध्ये रुग्णसेवा द्यायचं ठरवलं तर एक तर रुग्णांची संख्या, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या यामध्ये कुठेतरी तफावत दिसून येते आणि त्यामध्ये भर जे स्थानिक स्वराज संस्थांकडून अस्वच्छता होत, म्हणजे स्वच्छतेकडे जे दुर्लक्ष होते, पाण्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते, हे कुठेतरी भर पडते असं दिसून येतं. बिल्कुल विशाल, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पण लक्षणं आढळली तर तातडीनं उपचार घ्या असं आवाहन आरोग्य विभागातर्फे सातत्यानं केलं जात आहे. परभणी शहर आणि ग्रामीण भागातला आढावा देखील आपण घेतला. नागरिकांना पुन्हा एकदा आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे. नमस्ते, महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या अनेक दिवसांपासून आपण राज्यातल्या महिला अत्याचारांच्या घटना पाहतोय, त्यातच एका भयंकर घटनेची भर पडली आहे आणि त्यामुळे डोंबिवलीसह संपूर्ण राज्य हादरून गेलंय. डोंबिवलीतल्या भोपर परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय
आणि यात तब्बल 29 नराधमांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल 29 नराधमांनी या पीडितेवर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेनं दिलेली आहे. पोलिसांनी त्यापैकी 26 जणांना ताब्यातही घेतलंय. या संपूर्ण प्रकरणावर राजकीय नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया. मी मागे सांगितलं होतं ना, शरीयत सारखा कायदा आणा, त्याशिवाय सुधारणार नाहीत ते. त्याचं कारण भीती नाही उरली कुठच्या गोष्टींची, भीतीच नाही. गृहमंत्र्याला ईडी बोलवते, गृहमंत्री ईडीकडे जात नाही, तो ईडीला येडा समजला बहुधा, त्याच्यामुळे तिकडे ते जात नाहीत. सरकारी यंत्रणाच हे जर समजा या गोष्टींना जर समजा तुम्ही दुय्यम तिय्यम मानत असाल, सगळा मी तुम्हाला सांगतो ना, सगळा केओस झालेला आहे. कशाचा पायपोस कशात नाही आहे, फक्त तुम्ही आपण फक्त तुम्ही बातम्या देणार, त्या बातम्या आम्ही ऐकणार वाचणार, आणि मग तुम्हीच विचार निर्माण केलेल्या सगळ्या त्या प्रश्नांवरती आम्हाला प्रश्न विचारणार, प्रतिक्रिया घेणार. आणि आज राज ठाकरे हे बोलले, संपला विषय. मला असं वाटतं की ही घटना अतिशय गंभीर आहे आणि अशा गंभीर घटना घडल्यानंतर सत्तारूढ पक्षाच्या वतीनं ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली जाते, सत्तारूढ पक्षाच्या वतीनं ज्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या राज्यांकडे बोट दाखवलं जातं, मला असं वाटतं असंवेदनशीलता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या असंवेदनशील लोकांकडनं कुठलीही अपेक्षा मी बाळगत नाही. महाराष्ट्र ये घटना के बाद शर्मसार हुआ है, अभी विशेष अधिवेशन बुलाने की आवश्यकता है. मुझे दुख इस बात का होता है कि जिस महाराष्ट्र में हम छत्रपति शिवाजी महाराज जी के आदर्श पे महाराष्ट्र को चलाने की बात करते हैं, उनके विचारों के आधार पे महाराष्ट्र हमारे माँ बहनों का सम्मान करने की बात करते हैं, रोज कोई ना कोई घटना हो रही है. साकीनाका की घटना हो, डोंबिवली की घटना हो, आंखों में आंसू आ जाते. विशेष अधिवेशन लेते हुए हमें, हम सब लोग कोई भी पार्टी के हो, हमने एकत्रित आके चिंतन करने की बात है, मंथन करने की बात है, मनन करने की बात है. डोंबिवलीतल्या मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा संतापजनक प्रकार घडलेला आहे. जवळपास 29 मुलांनी 15 वर्षीय मुलीवर आळीपाळीनं लैंगिक अत्याचार केलेत. या प्रकरणी पोलिसांनी 12 तासात 24 जणांना जेरबंद केलंय. याबद्दलच पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ साहेब आहेत. गुंजाळ साहेब, अतिशय धक्कादायक प्रकार आहे. पोलिसांनी कंप्लेंट आल्यानंतर काही तासातच 20 पेक्षा जास्त आरोपी अटक केलेले आहेत. काय नेमकी घटना आहे आणि आत्ता कुठल्या स्टेजला तपास येऊन पोहोचला आहे? ही घटना साधारणतः 29 जानेवारी ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीतील आहे. येथील एक अल्पवयीन मुलगी आहे, तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांकडनं अत्याचार झालेले आहेत. त्यामध्ये काल मानपाडा पोलीस स्टेशनला संध्याकाळी आपण फिर्याद दाखल केलेली आहे. तात्काळ 4 टीम आपण त्याच्यामध्ये तयार केल्या आणि आत्तापर्यंत 24 मुलांना त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे, पैकी 2 विधिसंघर्षक बालक आहे. साहेब, जी संख्या समोर येते की मुलगी एक आहे आणि मुलांची संख्या एवढी आहे, अशा पद्धतीने अत्याचार झालेला आहे, साधारणपणे हा प्रकार जो आहे तो कधीपासून सुरू होता आणि कळलं कसं पोलिसांपर्यंत ती मुलगी इतक्या लेट का आली, याच्याबद्दल काही सांगू शकेल? हा प्रकार 29 जानेवारी 2021 ते 22 सप्टेंबर 2021 म्हणजे साधारणतः 9 महिन्याच्या कालावधीमध्ये हा झालेला आहे. यामध्ये सदर जी काही पीडित मुलगी आहे आणि तिची मामी आहे, ह्या इथल्या समाजसेविका आहेत, एक त्यांच्याकडे अप्रोच झाल्या, समाजसेविका आमच्यापर्यंत आल्या आणि त्याच्यावरून आपल्याला ही घटना उघड झालेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये तात्काळ कारवाई केलेली आहे. आरोपी पण आपल्या ताब्यात आहेत. साहेब, तुमचं अभिनंदन केलं की तुम्ही काही तासातच इतके आरोपी पकडले. साहेब, कुठेतरी मलंगडची घटना घडली होती, त्यानंतर आता ही एवढी मोठी घटना घडलेली आहे. 9 महिन्याच्या कालावधीमध्ये एकदाही त्या मुलांचा संपर्क साधावासा वाटला नाही, यात कुठेतरी पोलीस कमी पडला असं वाटतं?
यामध्ये अपेक्षित असं होतं की तिच्याकडनं किंवा तिच्या घरच्यांकडनं तिच्या नातेवाईकांकडनं काहीतरी माहिती पोलिसांपर्यंत येणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने ती आली नाही, ती उशिरा आली, त्याच्यामुळे हे अत्याचार वारंवार होऊ झालेले आहेत. परंतु जशी पोलिसांना माहिती आली पोलिसांनी अति तात्काळ कारवाई केलेली आहे आणि आरोपींना पण जेरबंद केलेलं आहे. आरोपींवरती काय कलम लावण्यात आलेली आहेत आणि साधारणपणे त्यांची शिक्षा कमीत कमी जास्तीत जास्त किती असू शकते? याच्यामध्ये आरोपींना जी काही कलमं लागलेली ती गँगरेपची लागलेली आहे आणि मुलगी मायनॉर असल्यामुळे पॉस्कोची ही कलम याच्यामध्ये लागलेली आहे. याच्यामध्ये जन्मठेप ते मृत्यूदंडापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अतिशय दुर्दैवी आणि किळसवाणा प्रकार आहे. जसं DCP साहेब म्हटले की जी मुलगी आहे तिनं किंवा तिच्या घरच्यांनं कोणीतरी आधीच पोलिसांना संपर्क साधला असता तर इथपर्यंत वेळ आली नसती किंवा इतका अत्याचार त्या मुलीला सहन करावा लागला नसता. शेवटी पोलीस हे त्यांच्या पद्धतीनं सर्व प्रयत्न करतात पण पोलिसांपर्यंत देखील काही घटना ज्या आहेत किंवा काही माहिती जी आहे ती जाणं गरजेचं आहे आणि ते या घटनेत घडलं असतं तर इतका मोठा कालावधी या घटनेमध्ये झाला नसता. पोलिसांनी आरोपींना अटक केलेला आहे, 24 जास्त आरोपी अटक आहेत. आता इथून पुढं न्यायालयामध्ये खरी लढाई आहे की कशा पद्धतीनं जास्तीत जास्त आरोपींना या प्रकरणात शिक्षा होईल. पुढे जनरेशन मनोज कोंडेकरसह अजित मांढरे, News 18 लोकमत, डोंबिवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला नॅशनल मेडिकल काउन्सिलनं दिलेली परवानगी अवघ्या 48 रद्द करण्यात आल्याचं समोर येत आहे. जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला केंद्राच्या मान्यतेसाठी जुलैमध्ये केंद्रीय समितीनं पाहणी दौरा केलेला होता आणि त्यानंतर नुकतीच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला परवानगी दिली होती. तशी घोषणा देखील खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेली होती. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची काल भेट घेतल्यानंतरच ही परवानगी रद्द करण्यात आल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलेला आहे. ज्यांच्या कॉलेज नारायण राणेंच्या कॉलेजला जे उद्घाटन करायला आलेले अमित शहा ह्या 48 सातात त्यांची भेट आणि भेटीनंतर आलेले आदेश हा थोडा संशयाचा भाग निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच ह्या जिल्ह्याच्या विकासाला हे दोन्ही सरकार श्रेयवादामुळे जिल्ह्याचा विकास खुंडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे विमानतळाचा विषय झाला त्याचप्रमाणे श्रेयवादाचा विकास कर ह्याच्यामध्ये श्रेयवादामध्ये सर्व प्रकल्प अडकवून ठेवत आहेत. सतरा तारखेला परवानगी मिळते आणि 21 त्रुटी निघतात हे कुणाच्याही आकलन शक्तीच्या बाहेरचं आहे. कुणाच्या विरोधानं जर मेडिकल कॉलेज थांबत असेल तर ते दुर्दैवी आहे, पण मला वाटतं की अशा चांगल्या उपक्रमांना कोणी विरोध करणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचा असलेला सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली, पण नॅशनल मेडिकल काउन्सिलनं काही क्युरी काढत हा प्रस्ताव जो आहे तो राज्याकडे परत पाठवला आणि क्युरी जी आहे ती पूर्ण करायला या ठिकाणी सांगितली. आपल्यासोबत मंत्री उदय सावंत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया नक्की काय हे संपूर्ण प्रकरण आहे, कशा पद्धतीनं क्युरी जी आहेत त्या काढण्यात आल्या. अपेक्स बॉडीची टीम काही दिवसापूर्वी सिंधुदुर्गामध्ये आली होती, त्यांनी पूर्ण तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरची पाहणी केली आणि दिनांक 17 रोजी मला असं वाटतं की त्यांनी अप्रुव्हल दिलं. खासदार विनायक राऊतांशी देखील स्वतः ते बोलले आणि 21 असं पत्र आलेलं आहे की 3 त्यांनी काढलेल्या आहेत, 3 काढलेल्या आहेत, त्या त्रुटीचा कम्प्लायन्स 3 करावा आणि लेखी तो पाठवावा अशा पद्धतीची सूचना त्यांच्याकडनं NMC आलेली आहे आणि मला खात्री आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही ते सगळा कम्प्लाय पाठवू त्यांच्याकडे आणि पुन्हा एकदा त्यांनी जी काही क्वेरी आहे ती कम्प्लाय केल्यानंतर आम्हाला ती परवानगी देतील. पण मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली त्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या क्युऱ्या आधी यायला हव्या होत्या पण त्या परवानगी दिल्यानंतर येतात. मुख्यमंत्री मोदयांनी सिंधुदुर्गामध्ये देखील 2 सांगितलं होतं की मेडिकल कॉलेज आम्ही सुरू करतोय, त्या पद्धतीनं 996 रुपयाची तरतूद देखील या मेडिकल कॉलेजसाठी झाली. बाकी सगळ्या गोष्टी पार पडल्या, GR निघाले, पदनिर्मिती देखील झाली, परंतु या सगळ्या कॉलेजेसची एक सिस्टीम आहे की अपेक्स बॉडीची परमिशन लागते, तशी नॅशनल मेडिकल काउन्सिलची परवानगी लागणार होती, ती देखील 17 दिल्याचं ऑनलाईन आम्हाला बघायला मिळालं, अप्रूव्ड म्हणून त्या कॉलममध्ये आलं आणि 21 जे पत्र आलं त्याच्यामध्ये ह्या 3 आलेल्या आहेत. एकीकडे नारायण राणे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ही बातमी समोर येते, कुठेतरी त्या दोघांचा संदर्भ लागतोय असं वाटतं? नाही, मला नाही असं वाटत, कारण 17 अप्रुव्हल मिळालेलं होतं, 21 ती त्रुटी निघाली आणि भेट कधी झाली मला माहीत नाही, परंतु
महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा एखाद्या चांगल्या उपक्रमाची सुरुवात जर होत असेल तर केंद्र शासन देखील नाकारणार नाही, आणि जर नाकारलं असेल आणि त्याच्यामध्ये त्यांचा पुढाकार असेल तर आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे. नक्कीच, या ठिकाणी नॅशनल मेडिकल कौन्सिलनं ज्या त्रुटी या ठिकाणी समोर आणलेल्या आहेत त्या एक दोन दिवसात पूर्ण करून याला मान्यता जी मिळवण्याचा मार्ग जो आहे तो आम्ही सुकर करू असं उदय सावंत यांचं म्हणणं आहे. पुढे झालं विनायकचा प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नमस्ते, महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाशी संबंधित भूमिकेबद्दल हॅरिस यांनी स्यूमोटो दाखल करण्याची शिफारस केलेली आहे. तसंच दहशतवादी गटांना पाठिंबा देण्याबद्दल आपण पाकिस्तानवर लक्ष ठेवून आहोत असंही त्यांनी सांगितलं. पाकिस्तानमध्ये दहशतवादी गट कार्यरत आहेत हे आपल्याला माहिती असल्याचंही त्या म्हणाल्या. या गटांवर पाकिस्ताननं लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. तसंच भारताच्या लसीकरण मोहिमेचं हॅरिस यांनी कौतुक केलंय. पंतप्रधान मोदी यांनी हॅरिस यांना भारत भेटीचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट झालेली आहे. या भेटीदरम्यान अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा देखील करण्यात आली. दहशतवादाशी संदर्भात अनेक मुद्द्यांवर मोदी आणि हॅरिस यांच्यामध्ये चर्चा झाली. पाकिस्तानची दहशतवादासंदर्भातली जी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल हॅरिस यांनी स्यूमोटो दाखल करण्याची शिफारस देखील केलेली आहे. या सगळ्याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, कमला हॅरिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झालेली आहे आणि या भेटीदरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा देखील झालेली आहे. प्रशांत, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगताय? खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी जर बघितलं आता अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहे आणि त्यांची एक अत्यंत महत्वाची पहिली भेट ही अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत झाली. आणि या बैठकीमध्ये जर बघितलं पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने दहशतवादाचा वापर होतो, पाकिस्तानच्या जी जमीन आहे त्याचा वापर देखील दहशतवादी करत आहे या संदर्भात हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सोबतच जर बघितलं आपण तर अफगाणिस्तानमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर भारत आणि अमेरिकेवर काय परिणाम होऊ शकतो हे देखील या बैठकीत चर्चेत केलं. सोबतच अमेरिकांनी भारताला ज्या कोरोनाच्या काळामध्ये जी मदत केली त्या मदतीबद्दल देखील भारताच्या वतीने अमेरिकेचं धन्यवाद मानला गेला. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं की भारतातील जनता ही तुमची वाट पाहत अशा शब्दात कमला हॅरिस यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. अमेरिका आणि भारताचे जे संबंध आहे जे अधिक दृढ व्हावे त्यासाठी ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते. आज देखील भरगच्च कार्यक्रम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तरी आणि सोबतच बायडन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत देखील एक अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे सायंकाळच्या नंतर. त्यामुळे याची बैठक जी आहे पार्श्वभूमीची बैठक अत्यंत महत्वाची आणि यशस्वी झाल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. बिलकुल प्रशांत, आणि यासोबतच कमला हॅरिस यांनी असं देखील म्हटलंय की भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र आहेत. यासोबतच या पुढच्या काळात देखील दोन्ही देशांमधले संबंध वेगवेगळ्या माध्यमातून दृढ करण्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे भारताच्या लसीकरण मोहिमेचं देखील त्यांनी कौतुक केलंय. प्रशांत, याबद्दल नेमकं काय सांगाल? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने भारतामध्ये यशस्वीपणे लसीकरण मोहीम राबवली गेली आणि लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं 65 वयोवृद्ध लोक आहेत त्यांची जवळपास 90% जास्त लोकांचं लसीकरण झालं, त्यांचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे देशातील, ही अतिशय महत्वाची घटना आहे. आणि या ज्या पद्धतीनं कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात भारताने त्या दोन महत्वाच्या लसी भारतामध्ये निर्माण केल्या, एक तर कोव्हॅक्सिन आणि दुसरी कोविशिल्ड परराष्ट्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाली. पण कोव्हॅक्सिन हे भारतीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जेनिंग पद्धतीने तयार झालेली ही एकमेव व्हॅक्सिन आहे. त्यामुळे त्या संदर्भात देखील कोरोनाच्या संदर्भात देखील भारताने जे पावलं उचलले, बलाढ्य लोकसंख्या असलेला चीन नंतरचा दुसरा असा देश आहे, त्या देशामध्ये मोठ्या संख्येनं वयोवृद्ध लोक आणि तरुण लोक अशा सगळ्या पार्श्वभूमीची या सगळ्या पावलांचं देखील त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी अभिनंदन देखील व्यक्त केलेलं आहे. बिलकुल प्रशांत, आणि यासोबतच
आणखीही काही महत्त्वाच्या भेटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आजच्या दिवसात उद्याच्या दिवसात होणार आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची देखील भेट ते घेणार आहेत. सोबतच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत देखील मोदींची काल भेट झाली, जपानच्या पंतप्रधानांसोबत भेट झाली. या सगळ्या घडामोडींबद्दल प्रशांत काय सांगाल? प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये व्यवस्थित. प्रशांत धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती या सगळ्या घडामोडीबद्दल दिली त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.